नमस्कार, मी माया। मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी झटपट अशी पनीर भुजी कशी करायची ते बघणार। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपण एक मोठा चमचा तूप घालायचं आहे। आता इथे तूप छान गरम झालेलं आहे। या गरम तुपामध्ये आता आपण 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि आता हे बेसन पीठ छान असं आपण भाजून घ्यायचं आहे। या तुपामध्ये हे बेसन पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठामुळे भुर्जीला छानसा दाटसरपणा येतो। आता इथे तुम्ही बघू शकता बेसन पीठ छान भाजलं गेलेलं आहे। आणि आता आपण या स्टेजला यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे घालायचे आहेत। आणि आता एक कांदेसुद्धा छान असे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता 2 ते 3 मिनिटभर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेलेला आहे। या स्टेजला आता आपण इथे 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। त्यानंतर 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचा आहे। आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हे सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे। 1/2 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे। साधारण इथे मी एक मोठी वाटी भरून पाणी घेतलेलं आहे। आणि पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर अशाच पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तर इथे आपलं मस्त असं भुर्जीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये या भुर्जीची चव वाढण्यासाठी इथे मी घरगुती मलाई घालते, म्हणजे साय घालते दुधावरची। तुमच्याकडे जर का घरातली साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर करू शकता। क्रीममुळे या भुर्जीला अजून छान अशी टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही नक्की घाला। आता आपल्याला यामध्ये कुस्करून घेतलेला पनीर घालायचं आहे। मी इथे साधारण 150 ते 170 ग्रॅमचा पनीर घेतलेला आहे आणि हा पनीर मी थोडंसं कुस्करून घेतलेला आहे। आता हा पनीर पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। अजून 1-2 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता पनीर आपलं रेडी झालेलं आहे। शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायचं आहे। कसुरी मेथीमुळे सुद्धा पनीर भुर्जीला खूप छान स्वाद येतो। त्यानंतर पुन्हा एकदा शेवटी आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे। आपण सर्व करून घेऊया। बघा इथे मस्त पनीर भुर्जी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।